नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। आता पाहूयात आंतरराष्ट्रीय घडामोडी। न्यूझीलंडमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलंय। न्यूझीलंडच्या वायटाकोमध्ये कोरोनाच्या 2 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे। यानंतर न्यूझीलंडचे पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश दिले असून अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आलेत। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता रोमानियामध्ये निर्बंध लागू करण्यात आलेत, मात्र यापुढे निर्बंध शिथिल करावेत। या मागणीसाठी हजारो आंदोलकांनी रोमानियाच्या राजधानीत मोर्चा काढला। यावेळी लोकांना रस्त्यावरील वाहतूक त्यांनी रोखली। देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध म्हणजे सरकार लोकांवरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। येत्या काळात संसर्ग दर 1,000 रहिवाशांमध्ये 6 पेक्षा जास्त झाल्यास नवीन निर्बंध लागू केले जातील असं अधिकाऱ्यांनी म्हटलं। ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स राज्यात कोरोनामुळे 10 रुग्णांचा मृत्यू झाला तर 813 नव्या रुग्णांची नोंद झाली। न्यू साऊथ वेल्समध्ये 16 वर्षांवरील 87.60% नागरिकांना लसीचा पहिला डोस मिळालाय, तर 65.2% नागरिकांना दोन्ही लस देण्यात आली आहे। दरम्यान दक्षिणेकडील व्हिक्टोरियात 1,488 नव्या रुग्णांची नोंद झाली तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। इथे 50% जास्त लोकांना लसीचे 2 डोस मिळालेत। आफ्रिकेच्या 54 पैकी फक्त 15 देशांनी सप्टेंबरच्या अखेरीस त्यांच्या 10% नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं तर निम्म्या देशांनी केवळ 2% लोकांचं लसीकरण पूर्ण केलंय। आफ्रिकन देशांमध्ये लसीचं वितरण वाढलेलं असताना आफ्रिकन लोकसंख्येचा 40% लसीकरणाचं ध्येय गाठण्यासाठी इतर देशांकडून डोसेस मागवण्यात आलेत। आफ्रिकन देशांना आतापर्यंत 200 दशलक्षाहून अधिक लसींचे डोसेस मिळालेत। जगातील सर्वात यशस्वी लसीकरण मोहिमेमध्ये पोर्तुगालनं मोठा टप्पा पूर्ण केलाय। या यशस्वी लसीकरणानंतर नागरिकांसाठी विविध प्रकारचे निर्बंध शिथिल करण्यात आलेत। निर्बंध काढून टाकल्यानंतर शहरातल्या हॉटेल्स आणि पब्समध्ये लिस्बन रहिवासी शनिवारी पहाटेपर्यंत नाचले। 19 महिन्यांच्या बंदीनंतर देशातील नाईट क्लब शुक्रवारी पुन्हा सुरू झाले, ज्यामुळे हॉटेल चालकांनी आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आनंद साजरा केला। नागरिकांनी आता क्लबमध्ये प्रवेश करताना कोरोनाची निगेटिव्ह टेस्ट केल्याचं प्रमाणपत्र दाखवणं बंधनकारक करण्यात आलंय। कॅलिफोर्नियातील शाळा आणि महाविद्यालयं लवकरच सुरू करण्याचा सरकारचा प्रस्ताव आहे, पण ज्यांची लस घेऊन झालेली असेल अशांनाच प्राधान्यानं शाळेत प्रवेश दिला जाणार आहे। 12 वर्षांच्या मुलांना सध्या कॅलिफोर्नियामध्ये प्राधान्यानं लस देण्याचं नियोजन करण्यात आलंय। आरोग्य विभागाच्या अंतिम मंजुरीनंतर तातडीनं 12 वर्ष आणि त्यावरच्या सगळ्या शालेय विद्यार्थ्यांचं लसीकरण युद्धपातळीवर हाती घेण्यात येणार आहे असं आरोग्य विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय। लसीकरण बंधनकारक करणाऱ्या राज्यांच्या यादीत आता कॅलिफोर्नियाचा समावेश झालाय। गव्हर्नर गेविन यांनी आदेश लागू झाल्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहाय्यानं लसीकरण बंधनकारक करणारं राज्य म्हणून आता कॅलिफोर्निया सुद्धा गणलं जाईल। या आठवड्यात न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया, फोर्ट आयलंड आणि कनेक्टिक सारख्या राज्यांमध्ये लसीकरण बंधनकारक करण्यात आलंय आणि यासाठी आता नागरिकांना अंतिम मुदत देण्यात आली आहे। लसीकरण केलं नाही तर लोकांना दंड आकारला जाईल, पण सरकारच्या या धोरणाचा आरोग्य कर्मचाऱ्यांनी निषेध केलाय। क्युबाचे प्रसिद्ध वरादेरा बेटावरील मुख्य पर्यटन केंद्र जे ते 15 नोव्हेंबरला सुरू होणार आहे आणि इथले निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात येत आहेत, त्यामुळे इथल्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे। क्युबाच्या पर्यटन उद्योगात काम करणारे अनेक रहिवासी आणि कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय। इथे येणाऱ्या पर्यटकांना नियमांचं पालन करणं बंधनकारक असणार आहे। कॅरेबियन 10 महिन्यांपासून कोरोना रुग्णांच्या वाढीच्या संकटाला तोंड देत आहे आणि त्यामुळे इथली आरोग्य व्यवस्था कोसळण्याच्या उंबरठ्यावर आली आहे, त्यामुळे हा निर्णय काहीसा दिलासादायक आहे। वायव्य आफ्रिकेच्या एका स्पॅनिश बेटावरती उद्रेक होणाऱ्या ज्वालामुखीत आणखी वाढ झाली आहे, तो आणखी भडकलाय। 2 भेगा उडाल्यात ज्यामुळे लाव्हाचा उद्रेक वाढलेला आहे। जवळजवळ 2 आठवड्यांनी हा ज्वालामुखी अधिक आक्रमक झाल्याचं कॅनरी बेटांच्या आपत्कालीन विभागाचे तांत्रिक संचालक मिगुएल एंजेल मार्कोंडे यांनी सांगितलं। इथे 3.5 तीव्रतेपर्यंत 8 नवीन भूकंपांची नोंद झाल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय, त्यामुळे इथे ज्वालामुखीचा उद्रेक
अधिक प्रमाणात होत असून 6000 मीटरपर्यंत वायू आणि राख उडत होती। ज्या ठिकाणी ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये अधिकाऱ्यांनी पाहणी केली। ला पाल्मा बेटावर ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झाल्यानंतर जवळजवळ 2 आठवड्यानंतरही लावाचा उद्रेक होतानाच दिसतोय। आवाज येत आहेत, आणखी 2 भेगा पडल्यामुळे स्पॅनिश अधिकाऱ्यांनी या भागात अधिक तीव्र हालचाली नोंदवल्या आहेत। लाव्हामुळे आतापर्यंत इथल्या 1000 अधिक इमारती कोसळल्या आहेत। या परिसरात सुमारे 85000 लोकांची घरं आहेत, जे मुख्यतः फळ शेती आणि पर्यटन करतात। यूएस जिओलॉजिकल सर्वेनं जारी केलेल्या व्हिडिओमध्ये हवाई बेटावरील किलाउआ ज्वालामुखीच्या शिखरावरती एका खड्ड्यामध्ये लाव्हाचा तलाव दाखवण्यात आलाय। किलाउआ हा पृथ्वीवरील सर्वात सक्रिय ज्वालामुखींपैकी एक असून बुधवारी त्याचा उद्रेक होऊ लागलाय। अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाच्या पहिल्या महिला मार्चनं न्यायालयात धाव घेतली। वॉशिंग्टन आणि इतर शहरांमध्ये वर्षभरात गर्भपात करण्यासाठी हजारो लोक येत असल्याचं समोर आलंय। दरम्यान हजारो आंदोलक रस्त्यावरती उतरलेत आणि मोर्चाला निघण्यापूर्वी त्यांनी व्हाईट हाऊस जवळील चौकामध्ये रॅली काढली। ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो यांच्या विरोधात हजारो लोकांनी रिओ द जेनेरोमध्ये आंदोलन केलं। सरकार साथीच्या रोगांमुळे उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप आंदोलकांनी केला। बोल्सोनारोंच्या विरोधात चिन्ह आणि बॅनर झळकावत मोठ्या संख्येनं आंदोलक रस्त्यावरती उतरले। देशाच्या आर्थिक परिस्थितीसाठी अध्यक्ष दोषी असल्याचा इथल्या आंदोलकांनी दावा केला आणि वाढती महागाई उच्च बेरोजगारी यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे। या विरोधात आंदोलक रस्त्यावरती उतरले होते। बोस्नियामध्ये हजारो लोक सरकार विरोधात रस्त्यावरती उतरलेत। आंदोलकांनी सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप केला। बोस्नियाच्या सर्व भागातील विरोधकांनी सरकारवर, माध्यमांवर आणि लोकशाहीवर अंकुश ठेवल्याचा आरोप केला। चिलीमध्ये घुसखोरांची संख्या वाढली असून या विरोधात शेकडो स्थलांतर विरोधी आंदोलकांनी चिलीच्या उत्तरेकडील इक्विक शहरातून मोर्चा काढला। आंदोलनादरम्यान पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता, ठेवण्यात आला होता। आंदोलकांनी स्थलांतर विरोधी घोषणा देत निषेध नोंदवला आणि राजधानी सॅन्टियागोसह चिलीच्या इतर भागातही स्थलांतर विरोधी निदर्शनं झाली। बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाल्यानं आंदोलक आक्रमक झाले। शिक्षक आणि शाळा नियमित कामगिरीचं मूल्यांकन करणाऱ्या कायद्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांसोबत ग्रीसच्या अथेन्समधील दंगल पोलीस अधिकाऱ्यांमध्ये जोरदार संघर्ष झाला। शुक्रवारच्या निदर्शनादरम्यान आंदोलकांना पांगवण्याच्या प्रयत्नात अधिकाऱ्यांनी अश्रुधुराचा मारा केला आणि वॉटर कॅननच्या माध्यमातून पाण्याचाही मारा केला। शिक्षक संघानं ग्रीसची राजधानी अथेन्समध्ये एक आंदोलन आणि दुसरं आंदोलन थेसालोनिकी या शहरामध्ये केलं होतं। नवीन शिक्षण कायद्याला आपला विरोध व्यक्त करू इच्छिणाऱ्या शिक्षकांनी या नियोजित संपाच्या विरोधात गुरुवारी न्यायालयानं निर्णय दिला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन कॅपिटल हिलवरती पोहोचले। अमेरिकेच्या या संसदेत डेमोक्रॅट्सनं त्यांच्या 3.5 ट्रिलियन डॉलर्सच्या सरकारी बेलआउट पॅकेजमध्ये विविध प्रकारच्या सुधारणा करण्यासाठी विरोधक सरकारवरती सातत्यानं दबाव आणतायत। जो बायडन हाऊस डेमोक्रेट्सशी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा करत होते। सभापती नॅन्सी पेलोसी यांनी शुक्रवारी संबंधित उपायांवरती मतदान करण्याची आशा व्यक्त केली होती, पण विरोधकांच्या बरोबर चर्चेतून कोणताही मार्ग न निघाल्यामुळे विधेयक सभागृहात आलंच नाही। विरोधक 1.5 ट्रिलियन डॉलर्सच्या छोट्या पॅकेज देण्याच्या मुद्द्यावरती ठाम आहेत। हाँगकाँगमधील अभिनेते आणि लोकशाही समर्थक कार्यकर्ते अँथनी वॉंग यांनी हेवन ऑन द फोर्थ फ्लोअर ही टीव्ही मालिका सुरू करताना आपल्या शहराबद्दल आपले विचार मांडले। वॉंग आपले विचार मांडत असताना आयोजकांनी अनेक वेळा व्यत्यय आणला। आयोजकांना चिंता होती की वॉंग हाँगकाँगच्या परिस्थितीवरती आपले राजकीय विचार व्यक्त करतील। एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात। ब्रेक नंतर आणखी काही आंतरराष्ट्रीय घडामोडी पाहूयात। पाहत राहा News18 लोकमत। आमच्या कुटुंबातला होता पण जवळचा नसल्याचं तिनं सांगितलं। यावेळी तिच्यावर अत्याचार झाल्याचंही तिनं म्हटलंय। दक्षिण पूर्व आशिया आणि त्या पलीकडे मोठ्या प्रमाणावर
संघर्ष निर्माण झालेला आहे आणि हा संघर्ष रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राकडून प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय कारवाईचं आवाहन करण्यात आलेलं आहे। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या अहवालात या संदर्भात अनेक बाबी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत। म्यानमारला लोकशाही सुधारणेच्या मार्गावर परत आणण्यासाठी प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय समूहांनी देशांनी मदत करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलंय। जमिनीवर ते मदत पुरवतात पण गरज असलेल्या 3 दशलक्ष लोकांपर्यंत मदत पोहोचत नसल्याचं म्यानमारचे संचालक अँड्रू करकुड यांनी म्हटलेलं आहे। इस्रायल आणि बहरीन राजकीय संबंध प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या वर्षानुवर्षाच्या कराराला आता दुजोरा दिलेला आहे। छोट्या आखाती देशाने इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांना निमंत्रण दिलं असून पहिल्यांदा राजधानीत त्यांचा दूतावास सुरू झालाय। दरम्यान बेन गरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक सोहळा झाला। दरम्यान अब्राहम करारावर स्वाक्षरी झालेली आहे, त्यामुळे इस्रायलच्या कराराला बळकटी मिळाली आहे। जूनमध्ये परराष्ट्र मंत्री झाल्यापासून लॅपिड यांनी मोरक्कोला भेट दिली, त्यानंतर दूतावासाचं कार्यालय सुरू करण्यात आलं, त्यामुळे हा क्षण ऐतिहासिक असल्याचं संयुक्त निवेदनादरम्यान सांगितलं गेलंय। रोहिंग्या नेत्याच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी हजारो रोहिंग्या निर्वासितांनी गर्दी केली। कुतुपालोंगमध्ये ही गर्दी झालेली होती। रोहिंग्या निर्वासितांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मोहिबुल्लाह यांची बांगलादेशमध्ये एका छावणीत अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली। ते एक प्रमुख निर्वासित नेता म्हणून काम पाहत होते आणि आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये मुस्लिम वांशिक समुदायाचं प्रतिनिधित्व करणारे प्रवक्ता म्हणून काम करत होते। अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत धार्मिक स्वातंत्र्याबाबतच्या बैठकीसाठी त्यांनी 2019 व्हाईट हाऊसला भेट दिली। त्यांची हत्या झाल्याची कबुली अद्याप कोणत्याही गटानं दिलेली नाही।